आणि बुलेटिन मध्ये आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूयात. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झाले या चित्रपटाला लघुपट विभागामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय. तर पुष्पा चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर गंगूबाई काठियावाड़ी चित्रपटातील अभिनयासाठी आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा एकदा काय झालं म्हणून सन्मानित करण्यात आलं. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन निखिल महाजन गोदावरी चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा सरदार उधम, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाई काठियावाड़ी या चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सेनन मिमी या चित्रपटासाठी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन हा पुष्पा सिनेमासाठी, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री पल्लवी जोशी द काश्मीर फाइल या चित्रपटासाठी, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट रॉकेटरी द नांबी इफेक्ट, सर्वोत्कृष्ट गायिका श्रेया घोषाल, सर्वोत्कृष्ट संवाद लेखक गंगूबाई काठियावाड़ी, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुष्पा चित्रपटासाठी, तर सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स आरआरआर या सिनेमासाठी.